नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपलं हे चॅनल तुम्ही नवीन जर का बघत असाल किंवा अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला नवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही सगळ्यात आधी व्हिडिओ बघाल. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. अर्धी वाटी किसलेला बीट, अर्धी वाटी किसलेला गाजर, अर्धी वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची, अर्धी वाटी बारीक चिरलेली फरसबी, एक मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, 1 इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमची काश्मिरी लाल मिरची पावडर, 1/2 चमची मसाला, चवीनुसार मीठ, 1/2 चमची गरम मसाला, 1/2 लिंबाचा रस, हळद, 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून ते किसून घेतलेले आहेत, 1/2 वाटी ब्रेड क्रम्स. साठी सारण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 चमची तेल टाकलं आहे. त्याच्यामध्ये मिरची, बारीक चिरलेली मिरची टाकून घ्यायची आहे, घेतलेलं आलं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, मिरची आणि आलं थोडंसं परतून घ्यायचं आहे तेलावर. नंतर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली फरसबी आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि तेलावर 1-2 मिनटं परतून घेऊयात. नंतर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून घेऊयात आणि थोडंसं परतून घेऊयात. तर किसलेला गाजर आपण टाकून घेतलं आहे, हळद टाकून घ्यायची आहे. नंतर किसलेला बीट टाकून सर्व परतून घ्यायचं आहे. ह्यामध्ये आपण आता लाल तिखट घालून घेतलं आहे, काश्मिरी लाल मिरची पावडर, गरम मसाला, हे सर्व टाकून मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. मिश्रण एकजीव करून घेतलं की नंतर त्याच्यामध्ये आपण उकडून किसून घेतलेला बटाटा ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊया. मिश्रण रेडी आहे, ते आपण एका भांड्यात काढून घेऊया. त्यामध्ये लिंबाचा रस, कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण हे ब्रेड क्रम्स टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण आपण इथे एकजीव करून घेऊयात. मी ह्यामध्ये अजून थोडे ब्रेड क्रम्स ॲड केले आहे. 1 मोठी चमचीभर इतकं मिश्रण हातावर घेऊन त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही असे गोलाकार कटलेट्स किंवा पॅटीसही तुम्ही याला म्हणू शकता असे बनवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण सर्व पॅटीस बनवून घेऊयात. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही याला देऊ शकता. आता आपण सर्व मिश्रणाचे पॅटीस बनवून तयार करून घेऊया. अशा पद्धतीने सर्व कटलेट्स रेडी आहेत. आता आपण ते तळून घेऊ. इथे मी 1 वाटीमध्ये 4 चमचे मैदा घेतला आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये मिक्सअप्स टाकून घेतलं आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, अदरवाईज तुम्ही स्किप केलं तरी चालेल. आता हे आपण थोडं पाणी टाकून मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊयात. मी इथे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत आणि हे बॅटर घेतलेलं आहे. आपण तयार केलेले कटलेट आता आपण मैदा आणि कॉर्नफ्लोअरच्या बॅटरमध्ये घोळवून घ्यायचे आहेत आणि त्याला सर्व बाजूंनी ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण सर्व कटलेट्स तयार करून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपले इथे कटलेट्स रेडी आहेत. तेल तापवून घेतलेलं आहे, तेल एकदम गरमही नसावं. त्याच्यामध्ये आता आपण कटलेट्स टाकून घेऊयात आणि ते दोन्ही बाजूंनी चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत, त्यामुळे क्रिस्प चांगला येतो. मध्यमाचेवर हे कटलेट्स तळून घ्यायचे आहेत. एकदम हाय फ्लेम पण ठेवायची नाही आणि एकदम लो फ्लेम पण ठेवायची नाही. नंतर एका बाजूने कटलेट्स क्रिस्पी झाले की आपण ते पलटून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने देखील असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. मध्यमाचेवर कटलेट तळून घ्यायचे जेणेकरून त्याला चांगला क्रिस्प येतो. जर तुम्ही हाय फ्लेम ठेवली तर ते करपण्याची शक्यता असते. आता आपले कटलेट्स रेडी आहेत, आपण ते काढून घेऊया. तुम्ही हे कटलेट्स टोमॅटो सॉससोबतही सर्व करू शकता किंवा मग टोमॅटो सॉस आणि मेयोनीजचं डिप करून देखील त्यासोबत खायला छान लागतं. तुम्हाला जर मी बनवलेल्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्रेडक्रम्सऐवजी असे पोहे देखील मिक्सरमधनं बारीक वाटून घेऊ शकतो आणि ते कोटिंगसाठी यूज करू शकतो. तुम्ही बघू शकता आपण जे मैद्याचं मिश्रण केलं त्याच्यामध्ये असे घोळवून घ्यायचे आहेत. नंतर आपण हे असे पोह्यांचा जो चुरा केलेला त्या तो असं ह्याला लावून घ्यायचा आहे कटलेट्सनं आणि डीप फ्राय करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजून चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे.
अशा पद्धतीने आपले हे कटलेट्स तयार आहेत, ते आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। अशा पद्धतीने आपले व्हेजिटेबल कटलेट्स रेडी आहेत, ते आपण टोमॅटो केचप किंवा मेयोनीज आणि टोमॅटो केचपच्या डिपमध्ये सुद्धा देऊ शकतो। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।